बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। आज आपल्या शिरपूर तालुक्यात आमोदे मध्ये महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या निमित्ताने होत असलेल्या या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी महाराणा प्रतापांना विनम्र अभिवादन करते। पहिल्यांदाच महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या निमित्ताने शिरपूर मध्ये कार्यक्रमासाठी येण्याची मला संधी मिळाली आणि आल्यानंतर मला इतकं छान आणि एकदम वेगळंच असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं। मी आयोजकांचे सर्वप्रथम मनापासून आभार मानते। महाराणा प्रतापांबद्दल या ठिकाणी जमलेल्यांना जितका आदर आहे तितकं मला आणि आमच्या संपूर्ण आदिवासी समाजाला देखील आहे। आपण सगळ्यांनीच इतिहास वाचलेला आहे आणि त्यातल्या काही गोष्टी मी या ठिकाणी फक्त सांगू इच्छिते। महाराणा प्रतापांच्या सैन्यामध्ये आदिवासी भिल्ल समाजाचे खूप मोठ्या संख्येने सैनिक होते आणि त्यांचे जे प्रमुख सेनापती होते ते देखील आदिवासी होते। आणि मी ज्या वेळेस हल्दी घाटीला एकदा जाण्याची मला संधी मिळाली त्यावेळेस मी आदिवासी आणि महाराणा प्रतापांचं जे नातं आहे हे जे त्या ठिकाणी तिथल्या लोकांकडनं ऐकलं तर त्या दिवसापासून माझ्या मनामध्ये सुद्धा जसा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये महाराणा प्रतापांबद्दल जो आदर आणि सन्मान आहे तो माझ्या मनामध्ये देखील आहे। आणि हे जे प्रेमाचं नातं हे जे आदराचं नातं हे आपल्यामध्ये आज जे पाहायला मिळतं ते आजपासून नव्हे तर अनेक दशकांच्या पूर्वीपासून आपल्या या दोन समाजांमध्ये नेहमीच आदराचं आणि प्रेमाचं हे नातं राहिलेलं आहे आणि ते मला सुद्धा दरवेळेस अनुभवायला मिळतं। आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच मला मिळत असतो। या ठिकाणी मी आपल्याला आपल्या या भागाची प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा सांगू इच्छिते की आपल्या समाजासाठी आपल्या या शिरपूर तालुक्यासाठी जे काय माझ्याकडनं करता येईल ते मी करायचा पूर्ण प्रयत्न करेल असं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छिते। आज अगदी एक वेगळा माहोल आहे आणि राजकीय लोकांना माहीत भेटलं की ते लवकर सोडत नाही असं सगळ्यांचा समज आहे म्हणून मी काही जास्त वेळ घेणार नाही आणि या ठिकाणी जमलेल्या सगळ्यांना महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं या ठिकाणी उपस्थित आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय काशीराम दादांच्या वतीनं आदरणीय उपेशजींच्या वतीनं आदरणीय तुषार भाऊंच्या वतीनं सर्वच मान्यवर जे या ठिकाणी आलेले आहे सगळ्यांच्याच वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देते। आणि आयोजकांना मी या ठिकाणी विनंती करेन की हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहात असा दरवर्षी आपण नक्कीच करा आणि नक्कीच मलाही बोलवा कारण मला खूप छान वाटतंय आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आज भेटून। मागच्या या दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्यापैकी अनेकांशी डायरेक्ट भेटी होऊ शकल्या नाही अनेक ठिकाणी प्रत्यक्षात जाता आलं नाही परंतु आज या महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा भेटण्याची संधी मला मिळाली। मला मी जेव्हा आली तेव्हा आपल्या मध्ये बसलेले अनेक परिचित चेहरे अनेक असे चेहरे ज्यांना मी कोविडच्या पहिले नेहमीच भेटत असायची पण मधल्या या दोन वर्षाच्या काळामध्ये प्रत्यक्षात अनेकांना मला भेटता आलं नाही परंतु सुदैवानं आता कोरोना हा संपत आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु आपण सगळ्यांनी काळजी घेणं एवढंच गरजेचं आहे कारण मुंबईमध्ये आता कोरोनाच्या केसेस वाढत आहे म्हणून आपण देखील दक्षता घ्या असं सगळ्यांना मी खासदार या नात्यानं आणि डॉक्टर या नात्यानंही आपल्याला विनंती करेन। पुन्हा एकदा महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। इथेच थांबते। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।